आता बातमी मुंबईतून. भारत बंदचा मुंबईवर कोणताही परिणाम झाला नाहीये. फक्त बँका बंद असून बाकी सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहेत. मुंबईतील दैनंदिन कामं नेहमीप्रमाणे सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी सामटीवर पाहतोय. दादरचं भाजी मार्केट असेल किंवा शाळा असतील, सगळीकडेच नियमित कामकाज सुरू आहे. भारत बंदचा मुंबईवर कोणताच इफेक्ट झाला नाहीये. बँका वगळता सगळं नीट सुरू आहे. बँकांचेही ऑनलाईन व्यवहार करता येणार असल्यानं कोणतंही काम अडण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी. नागरिक विरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज देशभरामध्ये संप पुकारण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या संघटना यात संपात सहभागी होणार आहेत, पण याचा परिणाम मुंबईवरती तितकासा होणार नाही आहे, अर्थात दैनंदिन जीवनावरती. कारण औद्योगिक संप हा आहे ज्याच्यामध्ये केंद्रीय वेगवेगळ्या संघटना आहेत, कर्मचारी संघटना, त्या सहभागी होत आहेत. पण वाहतुकीवरती मुंबईच्या याचा कोणताही परिणाम सध्या झालेला नाही आहे किंवा होणार नाही आहे. त्याचं कारण असं आहे, बेस्ट रिक्षा चालक मालक संघटना, टॅक्सी युनियन आहेत, त्या सगळ्या त्यांनी निषेध केलेल्या संपात सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. पण गाड्या किंवा इतर जी दैनंदिन रहदारी सुरू असते ती तशीच सुरू राहणार आहे, त्यामुळे वाहतुकीवरती कोणताही परिणाम होणार नाही आहे. सध्या रेल्वेसेवा देखील सुरळीत सुरू आहे. दुसरं म्हणजे मुंबईतले जे बाजार आहेत, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सगळ्या वस्तू, अगदी भाज्या असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी, त्या नेहमीप्रमाणेच उपलब्ध झाल्या आहेत किंवा त्या संपूर्ण भाज्यांनी किंवा त्या सगळ्या वस्तूंनी बाजार फुललेलेच आहेत. ग्राहकांची देखील ये जा आहे, व्यापारी देखील, त्यांनी देखील आपल्याला बाजार थाटलेले पाहायला मिळतात. त्यामुळे फक्त बँकांचे जे कर्मचारी आहेत, सरकारी बँकांचे कर्मचारी त्यात सहभागी होणार आहेत. खाजगी बँका मात्र सुरू राहतील. पालिकेचे कर्मचारी या संपात सहभागी आहेत. काही कर्मचारी काळ्या फिती लावूनच काम करणार आहेत, तर दुपारी आझाद मैदानामध्ये निदर्शने देखील केली जाणार आहेत. त्यामुळे हे औद्योगिक संप आहे ज्याचा परिणाम हा दैनंदिन जीवनावरती होणार नाही आहे, मात्र जे काही बँकिंग आर्थिक व्यवहार असतील किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यावर थोडासा परिणाम मुंबईत आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णींसह सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.